राज्यात तिसऱ्या लाटेआधी सर्व आरोग्य यंत्रणेचं ऑडिट करणं गरजेचं आहे असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय. काही जणांना अनेक गोष्टी उघडण्याची घाई झालीय, पण आधी उघडलेल्या गोष्टी पुन्हा बंद करण्याची वेळ येऊ नये ह्याची काळजी घ्यायला हवी असं ते म्हणाले. सरकारचे आणि त्या पक्षांचे कार्यक्रम चालतात पण सामान्यांचे उत्सव चालत नाही अशी टीका राज ठाकरे यांनी राज्य सरकारवर केली आहे. लॉकडाऊन मध्ये सरकारचं बरं चाललंय, त्यामुळे कोरोनाच्या लाटांची भीती सरकारच दाखवतंय असा आरोपही त्यांनी केलाय. देशभरात 24 तासांमध्ये 42,000 अधिक रुग्ण वाढले आहेत, तर दुसरीकडे रिकव्हरी रेट मात्र चांगला आहे. ऍक्टिव्ह रुग्णांचा आकडा देखील 4 लाखांपेक्षा अधिक आहे. देशाचा रिकव्हरी रेट हा 97.42% आला आहे. पुणे जिल्ह्याच्या जुन्नर तालुक्यात शिवसेनेकडून खासदार संजय राऊत यांच्या उपस्थितीत कार्यकर्ता मेळावा घेण्यात आला आणि या मेळाव्याला शिवसैनिकांनी मोठ्या संख्येनं गर्दी केली होती. अनेक नागरिक या ठिकाणी विना मास्क पाहायला मिळाले. या गर्दीमध्ये सोशल डिस्टन्सिंगचा पुरता फज्जा उडाला होता. गर्दी करू नका असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलेलं असतानाही त्यांच्याच आदेशाला शिवसेनेच्या आमदारानं हरताळ फासलाय. सोलापुरातील सांगोल्याचे आमदार शहाजी पाटील यांची खवासपूर या गावामध्ये चक्क भर पावसात मिरवणूक काढण्यात आली आणि या मिरवणुकीला मोठी गर्दी देखील जमली होती. कोकणात आजपासून गणपतीसाठी जाणाऱ्यांना कोरोना चाचणीला सामोरं जावं लागणार आहे. 2 डोस किंवा RT-PCR टेस्टचा निगेटिव्ह रिपोर्ट ही अट घालण्यात आली आहे आणि या दोन्हींपैकी काहीही नसेल तर ST स्टँड, रेल्वे स्टेशन, गावागावांमध्ये कोरोना टेस्ट होणार आहे. केरळमध्ये 1 12 वर्षाच्या मुलाचा निपाह व्हायरसमुळे मृत्यू झालाय. केरळच्या कोझिकोड जिल्ह्यामधली ही घटना आहे. 3 सप्टेंबरला या मुलाला निपाह व्हायरसची लागण झाली होती. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. दरम्यान केंद्र सरकारची टीम केरळमध्ये दाखल झाली आहे. राज्यासह मुंबईमध्ये लसीकरणाने विक्रम नोंदवलेला आहे. राज्यात आतापर्यंत 6,27,00,000 लसीकरण झालेलं आहे, तर मुंबईत देखील शनिवारी संध्याकाळपर्यंत 12 लाखांपेक्षा अधिक नागरिकांना लस देण्यात आली आहे. देशभरात उत्तर प्रदेश पाठोपाठ महाराष्ट्रानं ही विक्रमी कामगिरी केली आहे. तीव्र डायबिटीज आणि ऑक्सिजनची गरज भासलेल्या म्युकर मायकोसिस रुग्णांचे मृत्यू अधिक झाले. राज्यातल्या 18 शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातल्या सर्वेक्षणात हे उघडकीस आलंय. 13% म्युकर मायकोसिस ग्रस्तांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आजपासून पावसाचा जोर वाढणार आहे. मुंबईसह कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे. पुणे, नाशिक, कोल्हापूर, साताऱ्यासह पश्चिम मध्य महाराष्ट्रात मराठवाड्यात जवळपास सर्वच ठिकाणी आणि विदर्भातही काही भागांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. जालन्यातील अंबडमध्ये पुन्हा मुसळधार पावसानं हजेरी लावली, यामुळे गलाटी नदीला पूर आला आणि गलाटी मध्यम प्रकल्प ओसंडून वाहू लागलाय. मुंगर्डे हादगावसह टेंभी अंतरवाली पिठोरी शिरस गावामध्ये पाणी शिरलंय आणि काही घरांमध्ये देखील पाणी शिरल्याचं पाहायला मिळत आहे. शिवाय बागा पूर्णपणे पाण्याखाली गेल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. जालना तालुक्यातील हडप सावरगाव परिसरामध्ये ढगफुटी सदृश पाऊस झाला. 1 तासात जवळपास 80 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. जळगाव, मोजपुरी, मिरखेडा, वडगाव, भेपुरी परिसरामध्ये हा पाऊस पडतोय. शेतात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली. परिसरातील कपाशी, मूग, उडीद, सोयाबीन, तुरीचं पीक वाहून गेलंय. जालन्यातील अंबडमध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावली, यामुळे गलाटी नदीला पूर आला. पुरामुळे गलाटी मध्यम प्रकल्प ओसंडून वाहू लागलाय. बीड जिल्ह्यात रात्रीपासून मेघगर्जनेसह पुन्हा मुसळधार पाऊस झाला. पावसाचं पाणी शेतकऱ्यांच्या शेतात घुसल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं. नदी नाले तुडुंब भरलेले आहेत. अंबाजोगाई, वडवणी, गेवराई, माजलगाव ह्या तालुक्यांना पुन्हा एकदा पावसानं झोडपलं आहे. पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय. बीड जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण असलेली सिंदफणा नदी दुथडी भरून वाहू लागली. काल रात्री झालेल्या पावसामुळे सिंदफणा धरण प्रकल्प मध्यम प्रकल्प ओव्हरफ्लो झालाय.
कुकडगाव परिसरातील सिंधफणा नदीचे आकराळ विकराळ रूप पाहायला मिळत आहे। लातूर जिल्ह्यामध्ये काल संध्याकाळपासून मुसळधार पाऊस बरसतोय। रेणापूर देवणी तालुक्यामध्ये अतिवृष्टीची नोंद करण्यात आली आहे। मांजरा रेणा तावरजा देवा तेरणा नद्या प्रवाहित झालेल्या आहेत। देवणीत वीज पडून बालाजी बोरुळे ह्या शेतकऱ्याचा मृत्यू झालाय। रेणापूर घनसरगाव खरोळा या बॅरेजचे दरवाजे देखील पूर्ण क्षमतेने उघडण्यात आले आहेत। वाशिम जिल्ह्यातील मालेगाव मानोरा मंगरुळपीर रिसोड आणि कारंजा तालुक्यात पावसाने हजेरी लावली। रात्रभर अधूनमधून पाऊस बरसला तर सकाळपासूनही ढगाळ वातावरण आहे। या पावसामुळे पिकांना फटका बसला असून शेंगा देखील काळ्या पडतात। त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे। उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये रात्रभर पाऊस सुरू आहे आणि कळंब तालुक्यातील मांजरा नदी दुथडी भरून वाहू लागली आहे। जिल्ह्यातील छोटे मोठे नदी नाले या पावसामुळे प्रवाहित झाले असून मांजरा धरणामध्ये 50% पाणीसाठा जमा झालाय। पावसामुळे खरीप पिकांना जीवदान मिळालं आहे। हिंगोली जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला। नदी नाले ओढे तडुंब आता वाहू लागलेले आहेत आणि या पावसामुळे आलेल्या पुराच्या पाण्यामध्ये 7 वर्षाची चिमुरडी वाहून गेल्याची घटना घडली। कळमनुरी तालुक्यातील चिंचोरडीतल्या ओढ्याला आलेला पूर पार करून घरी परतताना हा सगळा प्रकार घडला आहे। मध्य प्रदेशात झालेल्या मुसळधार पावसामुळे पूर्णा प्रकल्पाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। पूर्णाचे 9 दरवाजे 30 सेंटीमीटरने उघडण्यात आले। यातून पूर्णा नदीपात्रात 241 घनमीटर पाण्याचा विसर्ग होत आहे। नागपुरातील कन्हान नदीमध्ये 5 जण बुडाले आहेत। नदीकाठच्या अम्माची दर्गा लगतच्या घाटाजवळ ही दुर्घटना घडली। यवतमाळच्या दिग्रस तालुक्यातून 10 जण उरसात सहभागी होण्यासाठी इथे आले होते आणि त्यातील 5 जण आंघोळीसाठी सकाळी नदीत उतरले, मात्र पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने 5ही जण बुडाले। या सर्वांचा शोध सध्या सुरू आहे। पुन्हा एकदा वळूया पुढच्या बातम्यांकडे। झटपट बाजारात विविध ठिकाणांहून होणारी शेंगदाण्याची आवक घटलेली आहे। मागणीच्या तुलनेमध्ये पुरवठा होत नसल्यानं शेंगदाण्याचा तुटवडा निर्माण झालाय। त्यामुळे घाऊक बाजारात शेंगदाण्याच्या भावामध्ये दर्जानुसार क्विंटल मागे 800 ते 1200 रुपयांची वाढ झाली आहे। गणेशोत्सवादरम्यान ही वाढ कायम राहण्याची शक्यता आहे। नागपुरात दिवसाढवळ्या गुंडांनी हैदोस घातलाय। मानेवाडा बेसा मार्गावरती 2 लुटारूंनी हैदोस घातल्याची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे। या लुटारूंनी शस्त्रांच्या धाकावर 2 ठिकाणी लूट केली। ह्या सर्व प्रकारानंतर पोलिसांनी या गुंडांचा शोध घेतला। शुभम फुलझेले आणि शुभम चौधरी ह्या दोघांना ताब्यात घेण्यात आलं। इन्फोसिसने नक्षलवादी डाव्यांना मदत केल्याचा आरोप पांचजन्यमधून आता करण्यात आलेला आहे, मात्र त्याचे पुरावे आमच्याकडे नाहीत असंही पांचजन्यमधील लेखामध्ये म्हटलंय। GST आणि प्राप्तिकर पोर्टलमध्ये तांत्रिक अडचणींच्या अनुषंगाने ही टीका करण्यात आली आहे आणि ही दोन्ही पोर्टल्स इन्फोसिसनं तयार केली आहेत। अमरावतीमध्ये भर रस्त्यात बाईक चालकानं गोंधळ घालून पोलिसांसोबत हुज्जत घातल्याचा प्रकार समोर आलाय। बाईकला कारची धडक लागल्यानं इम्रान खान या व्यक्तीनं गोंधळ घालून 1/2 तास ट्रॅफिक जाम करून ठेवलं आणि इम्राननं रस्त्यावरती ट्रॅफिक पोलिसांशी अरेरावी करून वादही घातला। त्यावेळी पोलिसांनी इम्रानला चोप देत ताब्यात घेतलं। सोशल मीडियाच्या माध्यमातून अनोळखी तरुणीशी झालेल्या मैत्रीची मोठी किंमत एका सुशिक्षित डॉक्टरला भोगावी लागली। यवतमाळच्या एका महाविद्यालयीन तरुणानं सोशल मीडियावरती मुलीच्या नावानं बनावट प्रोफाईल तयार करून दिल्लीतील डॉक्टरशी मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित केले आणि त्यानंतर त्याला तब्बल 2.7 कोटी रुपयांचा गंडा घातला। पिंपरी चिंचवड पोलिसांच्या दरोडा विरोधी पथकाने दरोडा टाकणाऱ्या टोळीला अटक केली। काही दिवसांपूर्वी वाल्हेकरवाडी इथल्या साई स्टील कंपनीच्या चालकाला कामगारांच्या पगाराचे पैसे घेऊन जात असताना मारहाण करून लुटण्यात आलं होतं आणि या टोळीकडून 4 लाखांपेक्षाही अधिक मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे।
पिंपरी चिंचवडमध्ये सराईत वाहन चोराला अटक करण्यात वाकड पोलिसांना यश आलेलं आहे. पोलिसांनी त्याच्याकडून 10 गुन्हे उघड करत 2,80,000 किमतीच्या तब्बल 13 दुचाकी जप्त केल्या. शुभम काळे असं अटक केलेल्या 22 वर्षीय सराईत वाहन चोराचं नाव आहे. बाईकचे हप्ते न भरता आल्यानं नालासोपाऱ्यामध्ये 26 वर्षीय तरुणानं गळफास लावून आत्महत्या केली. राहुल सकपाळ असं तरुणाचं नाव आहे. हप्ते भरण्यासाठी बँकेच्या रिकव्हरी एजंटनं तगादा लावला होता. पैसे फेडण्यासाठी त्यानं मित्रांकडून 74,000 देखील घेतले. मात्र सुसाईड नोट लिहून राहुलनं आत्महत्या केली. पंजशीरसाठी जोरदार लढाई सुरू आहे. 700 तालिबानी ठार मारल्याचा दावा नॅशनल रेझिस्टन्सनं फ्रंटनं केलेला आहे. 600 दहशतवादी पकडले गेल्याचाही दावा करण्यात येतोय. दुसरीकडे तालिबानीही आपल्या विजयावरती ठाम आहेत. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर मानवी साखळी आंदोलन करण्यात आलं. पोलादपूरमध्ये हे आंदोलन झालं. हातात काळे झेंडे आणि निषेधाचे फलक घेऊन रस्त्याच्या दोन्ही बाजूला मानवी साखळी तयार करण्यात आली. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाची झालेली दुरावस्था, रखडलेलं काम यामुळेच कोकणवासियांकडून हा निषेध नोंदवण्यात आला. फक्त सरकारने काय करावं, आम्हाला दर्जेदार महामार्ग द्यावा. सिंधुदुर्गातील बहुचर्चित चिपी विमानतळाचा गणेशोत्सवाचा मुहूर्त टळून आता नवरात्रोत्सवाचा मुहूर्त जवळपास निश्चित झालेला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे खासदार विनायक राऊत यांनी या संदर्भातली माहिती दिली. येत्या 7 ऑक्टोबरला चिपी विमानतळावरून विमान वाहतुकीस सज्ज असल्याची माहिती खासदार विनायक राऊत यांनी दिली आहे. नवी मुंबई मेट्रो दिवाळीनंतर सुरू करण्याच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत. गेल्या आठवड्याभरापासून नवी मुंबई मेट्रोच्या तांत्रिक चाचण्या सुरू आहेत. सिडकोच्या MD मेट्रोची पाहणी केली. बेलापूर ते पेंदार या 11 किलोमीटर मार्गांपैकी पेंदार ते सेंट्रल पार्क हा 5 किलोमीटरचा मार्ग आता सुरू करण्याचे प्रयत्न आहेत. बॉलिवूड स्टार संजय दत्त यांनी नागपूरचे पालकमंत्री नितीन राऊत यांची भेट घेतली आणि विदर्भात चित्रनगरी साकारण्यासाठी त्यांनी रामटेक जवळच्या खिंडसी परिसराची पाहणी देखील केली. खिंडसी दौऱ्यानंतर संजय दत्त यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची देखील भेट घेतली. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे